कथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब जरी ओघळला असेल तर ही पोस्ट हा व्हिडिओ आपल्या स्नेहीजनांना पाठवा आणि कृपा करून आपल्या बापाला कधी कोणी विचारू नका की माझ्यासाठी काय केले, माझ्यासाठी काय कमवून ठेवले. जे कमवायचं आहे ते स्वतः कमवा. त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत तेच तुम्हाला कमवायला शिकवतील हे नेहमी लक्षात ठेवा. नमस्कार, मी ममता मराठी संस्कार चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कृपया कितीही बिझी असाल तरी ही पोस्ट एकदा नक्की ऐका. अगदी निवांत खूप छान आहे. या लेखाचे नाव आहे तत्वनिष्ठ. अहो ऐकलत का, राहुलचा डब्बा नेऊन देता का जरा कंपनीत? का राहुल नाही नेला डब्बा? शरदरावांनी विचारलं. आज राहुलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहुल सकाळी 7 गेलाय कंपनीत, त्यामुळे सकाळी लवकर डब्बा तयार नाही झाला. ठीक आहे, देतो मी नेऊन. शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले. पुष्पाबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला. शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहुलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला? राहुलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आग पाकडं करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच, वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही. काय केलं माझ्यासाठी बापाने, हा चुकीचा समज त्यांच्या मनात रुजला होता. आई, माझ्या मित्रांचे वडील शिक्षक होते पण किती मोठा बंगला बांधलाय बघ, नाहीतर ना अजूनही आम्हाला भाड्याच्या घरात ठेवत आहेत, राहुल तावातावाने बोलत होता. राहुल, तुला माहित आहे की नाना घरात मोठे, त्यामुळे 2 बहिणी आणि 2 भावांची लग्न त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणीची लग्नही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोडकचऱ्या सुरू आहेत. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या, कुणी पार पाडल्या त्या? काय उपयोग झाला त्याचा? त्यांचे भाऊ बहीण बंगल्यात राहतात आता. काहीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना सुद्धा घरसुद्धा बांधू शकला नाही, आपण त्याला घर बांधून द्यावं म्हणून? क्षणभर पुष्पाताईंच्या डोळ्यातून पाणी आलं. काय बोलावं, जन्म दिलेला मुलगा बापाला काय केलं माझ्यासाठी विचारतोय. मग त्या म्हणाल्या, तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं, भावा बहिणीकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही. राहुल मूर्खासारखे म्हणत होता, बरं ते ठीक आहे, हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन घेतल्या, त्यांच्याकडून जर फीस घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असती. आजकालचे क्लासवाले पहा, इम्पोर्टेड गाड्यामध्ये फिरतात. तेव्हा आई म्हणाली, हे तू बरोबर म्हणतो आहेस पण नानाचं तत्व होतं ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत, म्हणून या त्यांच्या तत्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते, किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना, कल्पना आहे का तुला? ते ऐकताच राहुल एकदम संतापला. काय चाटायचे आहेत का ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांना घर थोडंच बांधता येतं, पडले आहेत धूळखात, कोणी विचारत नाही त्यांना. तेवढ्यात दार वाजलं. राहुलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहुलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला. हे होते पुष्पाताई व राहुलच्या कालचे भांडण. पण आज शरदरावांनी सायकलला डब्बा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहुलकडे, राहुलच्या कंपनीकडे निघाले. 7 कंपनीत पोहोचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहोचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं. राहुल पाटील साहेबांना डब्बा द्यायचा होता, जाऊ का आत? आत नाही देता येणार, गार्ड म्हणाला. चेअरमन साहेब आलेत, त्यांच्यासोबत मीटिंग सुरू आहे, कोणत्याही क्षणी ते मीटिंग संपून बाहेर येतील, तुम्ही बाजूला थांबा, चेअरमन साहेबांना तुम्ही दिसायला नको. शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता 1 उलटून गेला, पाय दुखायला लागले, म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या जगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बोधा मीटिंग संपली असावी. चेअरमन साहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहुलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला. चेअरमन साहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले. ते समोर कोण उभे आहेत? त्यांनी सिक्युरिटीला विचारलं. आपल्या राहुल साहेबांचे वडील आहेत, जेवणाचा डब्बा द्यायला आलेत, सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं. बोलवा त्यांना.
नको ते घडलं होतं. राहुलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीनं डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं. सिक्युरिटीने आवाज दिल्यानंतर शरदराव जवळ आले. चेअरमन साहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले. तुम्ही पाटील सर ना? डीएन हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता? हो. तुम्ही कसं ओळखलं मला? काही कळायच्या आत चेअरमन साहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहुल ते दृश्य पाहून आवाक झाला. सर, मी आतिश अग्रवाल तुमचा विद्यार्थी होतो. बघा, तुम्ही मला घरी शिकवायला यायचात. हो हो, आठवलं. बापरे, बरेच मोठे झालात की तुम्ही. चेअरमन असले आणि मग म्हणाले, सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू, खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी, तुम्ही यांना आत का नाही बसवलं? सिक्युरिटीने शर्मेने मान खाली घातली. ते बाहू पाहून शरदरावच म्हणाले, त्यांची काही चूक नाही, तुमची मीटिंग चालू होती, तुम्हाला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो. ओके ओके. चेअरमन साहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. बसा सर. आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले, नाही नाही, ती खुर्ची तुमची आहे. शरदराव गडबडून म्हणाले, सर तुमच्यामुळेच ती खुर्ची मला मिळाली आहे, तेव्हा पहिला हक्क तुमचा. चेअरमन साहेबांनी बळजबरीने त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं. तुम्हाला माहीत नसेल पवार सर, जनरल मॅनेजरकडे पहा, चेअरमन म्हणाले. पाटील सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो. राहुल आणि जीएम दोघेही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. शाळेत असताना मी अतिशय ढ विद्यार्थी होतो, कसा बसा ढकलत शाळेत शाळेने मला 9वीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं, पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेख, दिवसभर शाळेत मारामारा करायच्या आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मूव्ही पाहायचा, हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्यावेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून खूप प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली, पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला, पण आडेवेडे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहुल, पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करवायचंच नाही. सर इतके छान शिकवायचे, इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. 9वीत मी वर्गात दुसरा आलो. आई वडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. 10वीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो. आणि 10वीत मेरिटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. माय गुडनेस. पण सर, मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत? जनरल मॅनेजरने विचारलं. मी आई वडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना 1 लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्यावेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. सर म्हणाले, मी काहीही केलं नाही, तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच 12वीत परत मेरिटमध्ये आलो. पुढं बी ई झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन MES केलं आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हिरा बनवलं आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. चेअरमन साहेबांनी डोळ्यात आलेलं पाणी रुमालाने पुसलं. पण कमालच म्हटली पाहिजे, बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना 1 रुपयाही न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. वा सर, मानलं तुम्हाला. शरदरावाकडे पाहत GM म्हणाले, अहो सर, ही माणसं तत्वनिष्ठ होती, पैशाची मानसन्मानची भुकेली नव्हती, विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा. चेअरमन साहेब म्हणाले, माझे वडीलही त्यातलेच. एक वेळ उपाशी राहू पण धान्यात भेसळ करून विकणार नाही हे त्यांचं तत्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीने व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होते. बराच वेळ कुणी बोललो नाही. मग चेअरमनांनी शरदरावांना विचारलं, सर तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता? त्याच जुनागुण्यात राहतोय सर. शरदरावाऐवजी राहुलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील बावडिलांविषयीची चीड चेअरमन साहेबांच्या लक्षात आली.
ठरलं तर मग सर आज मी तुम्हाला गुरुदक्षिणा देणार आहे. या शहरात मी काही फ्लॅट्स घेऊन ठेवलेत, त्यातला एक 3BHK फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर. काय? शरदराव आणि राहुल एकाच ओळी ओरडले. नको नको, एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय, शरदराव निग्रहाने म्हणाले. चेअरमन साहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. सर प्लीज नाही म्हणू नका आणि मला माफ करा, कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला. मग राहुलकडे पाहत त्यांनी विचारलं, राहुल तुझं लग्न झालंय? नाही सर, ठरलंय, पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती, त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हॉलही बुक केला नव्हता. चेअरमनांनी फोन उचलला, कोणाशी तरी बोलले आणि मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले, तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लॉन्स माहीत आहे ना सर? ते खूप महाग. अरे तुला पैसे कुठे द्यायचे आहेत? अरे सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा, पण सर तत्वनिष्ठ आहेत, ते कसं करत तसं करणार नाहीत. या लॉन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे, त्याला मी शब्द टाकला नुसता हॉलच नाही तर जेवणासकट संपूर्ण लग्न लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतली आहे, ती मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा. खूप खूप धन्यवाद सर, राहुल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला. धन्यवाद मला नाही, तुझ्या वडिलांना दे राहुल, ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहुल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणारही नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच, पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठेही नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करेल, चेअरमन कठोर आवाजात म्हणाले. नाही सर, मी वचन देतो तसं होणार नाही, राहुल हात जोडत म्हणाला. संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहुलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले. नाना मी चुकलो, मी तुम्हाला वाईटेल ते बोलत राहिलो, मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल. शरदरावाने त्याला उठवून छातीशी धरलं. आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना, पण काहीतरी नक्की चांगलं घडलंय म्हणून तर बाप लेकात प्रेम उतरून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले. एक विनंती आहे, वरील कथा ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब जरी ओघळला असेल तर ही पोस्ट हा व्हिडिओ आपल्या स्नेहीजनांना पाठवा आणि कृपा करून आपल्या बापाला कधी कोणी विचारू नका की माझ्यासाठी काय केले, माझ्यासाठी काय कमवून ठेवले. जे कमवायचं आहे ते स्वतः कमवा, त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत तेच तुम्हाला कमवायला शिकवतील हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.